तर नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? झालं का जेवण पाणी? काय बघा, आज मला करमनाच झालंय, असं उदास 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 वाटतंय. डोकं पण दुखतंय, ही अर्धही हित नाही, इकडंच डोकं दुखतंय बघा, हे अर्धच डोकं. 2-3 दिवस झालं राहून 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 दुखतंय. काल जरा बरं वाटलं, आज अजून डबल डोकं दुखायला लागलं. हे अर्धच डोकं दुखतंय, कशामुळे दुखते कोणाटा? आज ऊन पिनलंय पडलंय आणि उदास एकदम, असं जणू म्हणजे असं काय असं वाटतंय की खरंच आपण एकटंच आहे, असं कुठंतरी एकांतात आहे असंच वाटतंय सारखं मनाला, हे वाटतंय सगळं उदास उदास उदास. कर्मच नाही झालंय आज, काय कुठं काय काम करायची पण इच्छा होईना आणि काय करत पण वाटणार. पोरं शाळेत सोडून आल्यापासून जे बसतोय, एक झोप काढली आहे बघा ना, आता उठलोयच बघा, झोपेतून उठलोय आता. अजून रोज माझा व्हिडिओ लवकर येतो, आज व्हिडिओ काढायची पण इच्छा होईना, पण म्हणलं काढावा म्हणलं. महत्वाचं करमनाच कसलं कसलं म्हणजे कसलंच करमना. काय झालंय काय माहीत, माझी मलाच कळना, मला असं काय होतंय राहून राहून, असं काय होतंय सारखं, म्हणजे मनात दुःख भरपूर असते हो. पर कसं आहे सारखं, जर तुम्हाला असं मी दाखवत गेलो तर तुम्ही म्हणणार काय निलेश भाऊ सारखं तुम्ही दुःखात असताय, म्हणून मी हसत राहण्याचा प्रयत्न करतो. पर ती माझ्या मनात दुःख असतंच, किती जरी काय जरी काय मग्न कामात राहिलं काय राहिलं तरी पण ते सतत 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 ती डोक्यात येतच जाते बघा सारखं. आज तर काय कर्मच ना झालंय कसलंच, म्हणजे पहाटेपासून जरा जास्त हे डोकं बिक गोळी खाल्ल्यापासून जरा बरं वाटा लागलंय. गोळी खाल्ल्यामुळं तर झोप लागली, झोपीच लागलं ती गोळ्या गेल्या का जेवण जातंय आणि ती झोपच लागते बघा, एकदम अशी गुंगी आल्यागत होते बघा. आता झोपलंच होतो, झोपेतनं आता अचानक उठलो तर बघतो तर जवळजवळ 1:30 वाजले त्या, मग उठलं म्हणलं व्हिडिओ करावा म्हणलं आधी, आणि नंतर मग बघू. अजून दगड रानातली राहिली त्याचाय, कालच्या ते रान नांगरून टाकलेलं सगळं, पाऊस नाही पाणी नाही पण ते रानातलं दगड लय निघली. तुम्हाला माहित आहे आमच्याकडची कसं दगड लय लय म्हणजे लय दगड निघते ते माळाला, तरी माती भरली म्हणून बरं झालं. पर त्या मातीतनं दगड आली, ते तळ्यातलं काय झालंय वाहन 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 आलेली दगड जी आहे ती का ती एवढेली एवढेली दगड अशी त्या ट्रॅक्टरमध्ये आली ती, आणि ती गाळातनं काळी दगड आली तसली गोठा दगड, मग ती आली ती नेमकी ती दिसतच नाही, नांगारलंय बरं ती माती त्याला चिटकून बसल्यामुळं दगड कुठला काय कुठला हेच ओळख येत नाही. मग ती फिरून 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 नांगरतीतनं काल, आता बरंच दिवस झालं काम लय करायची अशी म्हणजे हार्ड काम करायची सवय नव्हती, आता बरंच दिवस झालं. आता काल दगड लय उचलली बघा, पाट्या हे दगडाची उचलल्यामुळं ही अंग सगळं दुखतं, ही मान बिन सगळं अवधान आल्यागत झाली नसतं, हे टोकरी होणं आणि हे. आज झोप लागली बघा, आत्ता झोप झाली बघा. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचतो बरं का, रिप्लाय पण देतो. आणि मला काय म्हणायचं होतं बरं, हां सुभाष दादा, सुभाष बोकरे का काय असं त्यांचं नाव आहे, ते मग त्यांनी मला काल कमेंट केली ती, आमचं निवांत आहे बरं दादा प्लीज आम्हाला कॉल करा. पर दादा तुमचा नंबरच नाही माझ्याकडे, तर मी कॉल कसा करणार, नंबरच नाही तुमचा, तुमचा नंबरच माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तुम्हाला कॉल कसा करणार. तर माझा नंबर मी तुम्हाला सांगतो, 74-98-97-51-95 हा माझा नंबर आहे, ह्याच्यावर तुम्ही कॉल करा मग आपण बोलू. आणि माझा हा एक दोन व्हिडिओ यूट्यूबला माझा नंबर आहे, पर शक्यता जास्त करून देत नाही, कारण काय होतं लय फोन येत राहिलं का काय होतं काम राहते तसंच, मग ती बोलणे ना आता तिकडं तिकडं, मग बरीच काम अडकळून पडते ती. आणि काय काय लोक कसं असते आपल्याला प्रेमान करतात कॉल बरोबर आहे, पण काय काय लोक अशी पण करतात की सतत सारखे मग कॉल करत दादा काय झालं का जेवण हे. पर हां खरंच काम तुमचं असेल तर करा, काय अडचण येत नाही. पर मी एकटा माणूस किती जणांचा फोन कॉल ॲक्सेप्ट करणार सांगा, म्हणून मी काय काय वेळेस उचलत नाही, काय काय वेळेस उचलतो, कारण एक माणूस 1,000-2,000 लोकांना
हे करू शकत नाही. आपले जर तुम्हाला माहित आहे आता बरीच फॅमिली जोडली आपल्याला, त्यामुळे बरीच आपली जीवाभावातली येते. तर हा खरंच काय तुम्हाला भेटायला यायचं असेल, खरंच काय करायचं असेल, तर जरूर कॉल करा. पर विनाकारण म्हणजे काहीच काम नाही ना आपलं सहज असं म्हणलं. मग माझ्या बिन माझं व्याप असते तुम्हाला माहित आहे, मला बिन आई गेल्यापासून काम भरपूर म्हणजे घरातलं बघावं लागतंय, इकडं तकडं पोरं शाळा सोडायची, जनावरांचं हे भरपूर काम असे शेती म्हणलं ना तुम्हाला सगळं सांगत बसायला काय हे नाही. तर ज्याला कोणाला भेटायला यायचं असेल तर अवश्य त्या नंबरवर कॉल करा. आणि आता बरेच जर म्हणले दादा नंबर द्या नंबर द्या, तर मी आता आज तोंडीस सांगून तुम्हाला नंबर दिला ह्या व्हिडिओमधून, त्यामुळं काही विषय नाही. तर बाकी सगळं तुमचं कसं चाललंय नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू आता पुढील व्हिडिओ, तोपर्यंत बाय.